कराए चुकाए अली मुंडी वार पाए अरे भिकारी को अरे हे नाले चंपियाचा कराए चुकाए अली मुंडी वार पाए पाटील शिक्षण मार्च भाऊराव ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चंद्रकांत पाटलांनी जे वाक्य केले त्याचा पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र निषेध करून त्यांनी आर एस एसच्या माध्यमातून जे चालवलं बोलण्याचं हे बंद करायला पाहिजे आणि सरकार बरखास्त व्हायला पाहिजे. राज्य घोषणा केली जाते दुसरीकडे महामानवांचा जे महापुरुष आहे त्यांच्याविषयी भाजप असत्व सिद्ध गट असून त्यांच्याकडून वारंवार बेताल वक्तव्य होते काय सांगू शकाल. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर सबंध भारत देशामध्ये एक प्रशासकीय आणीबाणीचं कारण लागू केल्यासारखा एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. संबंध महाराष्ट्र आणि भारतामध्ये आज जे आपल्या काही महान विभूती आहेत ज्यांनी महाराष्ट्र घडवायला भारत देश स्वतंत्र करायला प्राणांची आहुती दिली शिक्षणाचा वारसा रुजवायला ज्यांनी स्वतः पती पत्नीनं ह्याच आत्ता जे हे फडणवीस चंद्रकांत पाटील बोलत आहेत ह्यांचेच पूर्वजांनी सावित्रीमाई फुलेंना असेल महात्मा ज्योतिबा फुलेंना दगडधोंडे मारण्याचं काम केलं ही ह्यांच्याच पिलावळ आत्ता जी जन्माला ही जी बोलते आहेत ही त्या लोकांची जी पिलावळ आत्ताच्या काळात जन्माला येऊन बोलते आहे. आणि महाराष्ट्र अस्थिर कसा करायचा महाराष्ट्रातील जे महान विभूती आहेत ज्यांनी महाराष्ट्र घडवला ज्या लोकांनी महाराष्ट्र घडवताना 106 लोकांनी प्राणांची आहुती दिली असा महाराष्ट्र एकसंध करतानाही आपल्याला प्राणांची आहुती द्यावी लागली असा एकसंध महाराष्ट्र नानाविध प्रकारे मग गुजरात असेल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या आपण बघितले विधानं असतील महाराष्ट्र तोडण्याचं हे काम फडणवीस आणि फडणवीसांच्या आडनं हे भाजपचं मंत्रिमंडळ आणि एकनाथ शिंदे हे फक्त बाहुले आहेत. एकनाथ शिंदे फडणवीसांच्या दिलेल्या क्लिप्सवर आणि त्यांच्या दिलेल्या बाईट्सवर ते बोलतात त्याच्यामुळं फडणवीस साहेबांना आमचं परत एकदा विनंती आहे ग्रह खाता आपल्याकडं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये सुषमाताई अंधारेवर वक्तव्य केल्यावर गुन्हे दाखल करता तुमच्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करताना तुम्ही भारतीय संविधानात राहत नाही का राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना तुम्हाला मान्य नाही का तसं जर असेल तर तुम्ही तसं सांगून मग तुम्ही ह्या महाराष्ट्राचा आणि देशाचा कारभार पंतप्रधानांनी चालवावा महाराष्ट्राची आणि भारताची एकंदरीत वाटचाल बघता ही एकाधिकारशाहीकडं आणि हुकुमशाहीकडं चालली आहे. यांना भारतीय राज्यघटना आणि बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना संपुष्टात आणण्याचा कट हा गिरीक सातत्यानं 6 वर्ष करत आहेत. येणाऱ्या काळामध्ये मी भाजपच्या सर्व प्रमुखांना आणि शिंदे गटातल्या प्रमुखांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करेन की तुमच्या मंत्र्यांची तोंडं आवडा नाहीतर तुमचे मंत्री जिथं दिसतील तिथं त्यांच्या जिभेवर लगाम घालण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून 100% करू. बोललं तर स्वतः फडणवीस साहेब रस्त्यावर उतरतात मात्र छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर असतील असे अनेक महाराज बोलून सुद्धा भाजप पक्ष अद्याप सुट्टी आहे म्हणून असे माफी सुद्धा मागत नाही यावर तुम्हाला काय वाटतं. एकंदरीत काय आहे आपलं ते आपलं घाण केलेलं बाळ जरी असलं तर ती बाळू असतं आणि लोकांचं स्वच्छ असलेलं बाळ असलं तर ते कारटे असतं. म्हणजे ह्यांच्या भाजपच्या असेल किंवा ह्यांच्या प्रणालीतले जे काही लोक असतील ह्यांनी फक्त आणि फक्त जे बहुजन समाजातले जे महान विभूती आहेत जे थोर आहेत विचारवंत आहेत साहित्यिक आहेत यांच्यावर टीका करून ह्यांना बदनाम करायचं. आपण गेल्या 5 वर्षात जर बघितलं नाना पाटेकर सारख्या माणसावरती नाना प्रकारचे आरोप केले गेले त्यांच्या चाललेल्या नाम फाउंडेशनच्या कामाला यांनी ब्रेक द्यायचं काम केलं. आत्ता जर आपण परवा बघितलं सयाजी शिंदेसारख्या अभिनेत्याला बदनाम करण्याचं हे कुठ कारस्थान. म्हणजे आपलं म्हणजे बाळ्या लोकांचं कार्टं ह्यांना ह्यांच्या लोकांनी कितीही गुन्हे केले बलात्कारी ह्यांच्यात कितीतरी लोक आहेत पण त्यांना हे ह्यांचं काही घेणं देणं नाही. ह्यांना बॉम्बस्फोट घडवलेली लोकं ह्यांच्यापाशी आहेत हिंदूंच्या नावाखाली हिंदूविरोधी म्हणणाऱ्या समाजाला हे नावं ठेवतात परंतु खरे हिंदूंचे विरोधक कोण हे आता आपण बघण्याची वेळ आली.